तर नमस्कार मित्रांनो, आज गणपतीचा पहिला दिवस आहे आणि आपण गणपती आणण्यासाठी आपण चाललो आहे. म्हणजे काल आम्ही गणपती बाहेर आणले आणि आज मंदिर आहे आमच्या वाडीचं, तिकडे ठेवले ते आज आम्ही घरी आणणार आणि मग पूजा करणार आहे. तर आता आम्ही तिकडे वरती चाललो आहे, म्हणजे ताशा वाजत वगैरे सर्व गणपती घरी पोहोचवणार आहे. तर आता आपण तिकडे जाऊया. देवाला भाजी, देवाची पारंपरिक भाजी आहे ही आणि पडवळ टाकून भाजी. आज झोपवत आहे बा. तर आता आपण मंदिरामध्ये आलो आणि इथून गणपती घेऊन जाणार आहे. आता आतमध्ये सगळे गणपती आहे, बघूया आपण. बघू शकता हे सर्व आमच्या वाडीचे गणपती आहे आणि हे गणपती आपण आता एकेकाला ताशाने सोडणार आहे प्रत्येक भावकीमध्ये. आमचा गणपती इथे आहे बघा, कोळी लूप मध्ये आहे. बघू शकता हा आमचा गणपती आहे. Thank you.
आती कर तूच कर तसे ना झाले केले ना बस ना एवढीच ना हो बाबू हां हवे चल आत्मदिन आत्मदिन हवे लागेल ना नंतर आत्मदिन हवे ओम श्री गणेश महादेव भगवंत सदाबादी पर वसे नीट बारी रे सदाबादी मला एवढी पूजा झाली पूजा केली आहे ते सेवेमध्ये तुमच्याकडं असे हा पेटवून नारळ भोग ठेवलेलं आहे हा नारळ तुझा केल्याबद्दल तुम्हाला देतात आहे देवा भगवंता गजानन महाराजा विश्वळा तुम्ही दैवत आहे आम्ही मनुष्य आहे त्यांनी नारळ तुझ्या चरणाशी ठेवलेला आहे तर सालावाजीवर तुम्ही पूजा झाल्याबद्दल त्या पूजेमध्ये त्यांच्या हातून किंवा त्यांच्या हातून काही चुका झाल्या असतील त्या चुका क्षमा करून घ्या केली शिवा मान्य करून घ्या आणि नारळ तुझ्या मान्य करून घ्या आणि समाज बघून